अजित शहा यांच्याकडे राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ ताबडतोब जाईल आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं निर्णय घेण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करू, बाध्य करू. आमचे शेतकऱ्यांचे काही प्रतिनिधी त्याच्यासोबत असावेत अशी भूमिका आम्ही मांडली, तर ते म्हणले की ते चर्चा करून आम्ही तुम्हाला कळवतो. हा एक बाब म्हणजे आमच्या आंदोलनामुळे किमान सरकार आता गृहमंत्री अमितजी शहांकडे सोयाबीन कापसाच्या संदर्भात जायला तयार झालं, ही एक मोठी उपलब्धी आमची आहे. दुसरं, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जी कर्जमाफीची होती आणि महात्मा फुले योजना होती, या दोन्ही कर्जमाफीमध्ये अनेक लोकांचे पैसे बाकी आहेत, ती दोन्ही योजनेचे पैसे आम्ही टाकतो असा शब्द त्यांनी दिला. परंतु सरसकट कर्जमुक्तीच्या बाबतीत सरकार सकारात्मक नाही असं या बैठकीमध्ये आम्हाला जाणवलं. आणि शेडनेटच्या संदर्भात मध्ये नुकसान भरपाईचा कुठलाही निकष नाही, तर त्याच्यासाठी स्पेशल धोरण आणण्याचं त्यांनी सांगितलं. विमा कंपन्यांवर आम्ही कडक कारवाई करतो असा शब्द या बैठकीमध्ये त्यांनी दिला. आणि 15 सप्टेंबरपर्यंत राज्यातले खरीपाचे आणि 30 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपन्या रब्बीचे पैसे टाकतील हा शब्द त्यांनी दिला. लेट का झालं म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आम्ही केल्यावर त्यांनी कारवाई करण्याचा शब्द दिला. आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई सुद्धा आचारसंहितेच्या आधी टाकू हे त्यांनी सांगितलं. अतिवृष्टी त्यानंतर संत्रा मोसंबी अमरावती नागपूर पट्ट्यामध्ये मोठी गळती लागलेली आहे, त्याची ताबडतोब पंचनामे करून पैसे टाकू असं सांगितलं. केंद्र सरकारकडे घरकुलाचं अनुदान आहे, विविध योजनांचं अनुदान थकलेलं आहे, तर त्या संदर्भामध्ये जे शिष्टमंडळ आता अमितभाई शहांकडे जाईल तेव्हा आम्ही राज्यातली थकलेली आकडेवारी घेऊन जाऊ. यामध्ये घरकुलाचं अनुदान आहे, ठिबक सिंचन तुषार सिंचनचं कृषी अवजाराचं अनुदान आहे, ते सुद्धा आम्ही ताबडतोब वितरित करू. आणि महत्वाची एक आमची आजच्या अचीवमेंट अशी आहे की सिंदखेड राजा ते शेगाव जो भक्तिमार्ग होणार होता तो रद्द करण्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आम्हाला या ठिकाणी दिला आणि त्यामुळे शेतकरी आता त्या भागातला भूमिहीन होणार नाही, ही आमची अचीवमेंट आहे. आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंडची योजना आणण्याचा विषय आम्ही कॅबिनेटमध्ये घेतो हा शब्द त्यांनी दिला. शेतमजुरांसाठी मजूर महामंडळ स्थापन करून काय चांगलं करता येईल ते आम्ही करू. आणि प्रोत्साहनपर अनुदान जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना सरकार देणार होतं त्याच्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून देऊ राहिल्या शेतकऱ्यांना आणि आधार प्रमाणीकरणाला 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देऊ. आणि पीक कर्ज हे पेरणीपूर्वी द्या, पेरणी झाल्यावर देऊ नका ही मागणी आम्ही केली. त्यांनी एसएलबीसीची मीटिंग लावून कॅबिनेटमध्ये सुद्धा हा विषय घेऊन आम्ही ताबडतोब आदेश काढतो, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतो असा शब्द त्यांनी आम्हाला दिलेला आहे. एक सकारात्मक काही अंशी सकारात्मक चर्चा आणि काही मुद्द्यांच्या बाबतीत मात्र कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये सरकारने काही सकारात्मकता दर्शवली नाही. परंतु आज सरकारने काही विषय सरकारच्या कानावर गेले, अनेक गोष्टी काही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी विचारलं किती अनुदान थकीत आहे ताबडतोब ते देण्याच्या संदर्भामध्ये वित्त विभागाला सूचना केल्या. एक पहिलं पाऊल सकारात्मक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पडलेलं आहे. परंतु